नेता मराठा विजय प्रसारक समाजाचे न्यू लॉग मध्ये आज या ठिकाणी बापूसाहेब भापकर राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेचं 2015-16 पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित आहेत आदरणीय तरे साहेब, त्याचप्रकारे परीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्राचार्य रश्मिताई येवलेकर, उपस्थित या ठिकाणी प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस राजू, त्याचप्रकारे उपप्राचार्य असलेले तांबे साहेब, उपस्थित सर्व शिक्षक पदाधिकारी आणि उपस्थित सर्व या ठिकाणी लॉचे सर्व स्टुडंट्स आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज खरं तर लॉचे स्टुडंट असल्यावर एक काय भावना असते, इतरांपेक्षा आपण आपलं क्षेत्र सुद्धा वेगळं आहे आणि त्या निमित्ताने आपण कशा पद्धतीने आपली या तयारी करून ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीने आपण तुमचं ज्यावेळेस क्वालिफाईड होता तुम्ही लॉची डिग्री तुमच्याकडे येते त्यावेळेस निश्चितच एक कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमच्या एक मोठा अभ्यासक्रमाचा देखील एक मोठा तुमच्याकडे पायंडा असतो, एक मोठे विद्या घेतलेली असते तुम्ही आणि आज देखील आता वक्तृत्व स्पर्धामध्ये ज्यांनी इथं पारितोषिक त्यांना प्राईज मिळालेलं आहे ते सुद्धा मला जज करतील कारण माझं वक्तृत्व या ठिकाणी या सगळ्यांमध्ये असलेलं म्हणजे एक स्पर्धक असल्यावर कशा पद्धतीने तो स्पर्धक त्याप्रमाणे तो सहभाग घेत असतो, त्याची तयारी कशा पद्धतीने असते आणि वक्तृत्व म्हटल्यावर अभ्यास असतो, वाचन असतं आणि त्या वाचनाच्या आधारावर एक या स्टेजचं जसं दरे साहेबांनी सांगितलं ज्यावेळेस आपण कुठले वक्तृत्व स्पर्धेत ज्यावेळेस उतरतो किंवा आपलं वक्तृत्व कशा पद्धतीने असलं पाहिजे व्यासपीठावर तर त्याच्यासाठी असलेला सेल्फ कॉन्फिडन्स, तुम्ही उभे कसे असता, तुमचं स्टेज फिअर असलं पाहिजे, तुमचं आय कॉन्टॅक्ट कशा पद्धतीने पाहिजे, वोकल तुमची व्हॉइस क्वालिटीचे आणि तुमचं वोकल कुठल्या पद्धतीने, हे सगळे काही जे प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे वक्तृत्व होण्यासाठी, वक्तृत्व आपलं चांगलं एक वक्ता होण्यासाठी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला असतो आणि आज देखील रश्मिता या ठिकाणी आहेत, त्यासुद्धा त्यांनी परीक्षण आपलं केलंच असणार आहे, आपल्याला मार्गदर्शन देखील दिलेलं असणार आहे तर या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आता ज्यावेळेस तुम्ही या स्पर्धेतून एक कुठंतरी एक तयारी होती की ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस या कॉलेजमधून डिग्री घेता आणि डिग्री घेतल्यानंतर आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही कोर्टात आपली भूमिका स्वतःची मांडतात त्यावेळेस तुमचं अभ्यास तर असलंच वाचन देखील ते वाचनातून तुम्हाला देखील कशा पद्धतीने आपण आपली भूमिका मांडली पाहिजे याच्यावर देखील तुम्हाला मोठं त्या प्रमाणे तुम्ही ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि त्या ज्ञान संपादनाच्या आधारावर तुम्ही आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे सहजपणे अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली पाहिजे आज निश्चितच या स्पर्धेच्या निमित्ताने आपली एक चांगली तुमची तयारी देखील होणार आहे झाली असणार आहे आणि निश्चित तुम्हाला यातून एक कुठंतरी एक लाईफमध्ये असलेला एक एक्सपिरियन्स की प्रत्येकाला या व्यासपीठावर येऊन पारितोषिक मिळवण्यासाठी प्रत्येकाला ते शक्य नसतं पण त्या ठिकाणी असलेला जो ज्यावेळेस आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आता मुलांमध्ये एक असतं की मुलं थोडेसे की आपण कशा पद्धतीने इथं वरती जायचं आपण कुठंतरी थोडं लाजळू असतो पण तसं हा म्हणजे मागे बसून थोडे गॉसिपिंग करणं चेष्टा करणं त्याच्यात आपण माहीत असतो पण या पलीकडे सुद्धा आता मुलींचं प्रमाण ते प्रत्येक स्पर्धेमध्ये वाढत चाललंय म्हणजे आता मुलांमध्ये कॉम्पिटिशन नाही मुलांना मुलींचं कॉम्पिटिशन फेस करावं लागत म्हणजे याच्यातून आपण निश्चितच एक शिकलं पाहिजे की कुठल्याही स्पर्धा असो आपल्याला पार्टिसिपेट करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे पार्टिसिपेशन इज मस्ट विनिंग इज नॉट विनिंग एक तर पार्टिसिपेशन केल्यावर तुम्हाला जिंकायचं आहे ह्या भावनेने तुम्ही उतरला तर निश्चितच तुमचा जय झाल्याशिवाय राहत नाही परंतु ज्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने पराजय होतो किंवा आपल्याला दुसरा किंवा तिसरा क्रमांक आपल्याला मिळतं त्याच्यातून कुठली तरी एक डिसअपॉइंटमेंट कुठली निराशा ही कुठल्याही पद्धतीने व्यक्ती झाली नाही पाहिजे कुठल्याही पद्धतीने मन आपलं डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे मी एक स्वतः क्रिकेटर असल्यामुळं मी विजय मर्चंट नावाचे एक एक्स क्रिकेटर होते त्यांनी सांगितलेलं आहे नेव्हर टू बी डिसअपॉइंटेड बाय फेलियर आयुष्यामध्ये किती स्पर्धा येतील आयुष्यामध्ये किती कठीण परिस्थिती येतील त्यावेळेस तुम्ही कधी डिसअपॉइंट होऊ नका फेलियर
आणि फेलियर इज द स्टेपिंग स्टोन टू सक्सेस. ज्या वेळेस आपण फेलियर टेस्ट करू त्यावेळेस तुम्ही म्हणजे एक मनाची तयारी तुम्हाला वाटेल की त्या फेलियर्स मधून जे मिस्टेक्स मी केलेले आहेत त्या मिस्टेक्स मधून मी कुठेतरी त्यात परत कमिट नाही केल्या पाहिजे. या ह्याच्यातून आपण त्या तो जो प्रसंग आहे तो अनुभव घेऊन आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने शिकलो पाहिजे. आज तुमच्या अभ्यासक्रमातून देखील सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्टुडंट असल्यामुळे स्टुडंटनी आपलं रुटीन लाईफ आपलं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल व्यवस्थित पद्धतीने सेट केलं तर त्यावेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने ज्यावेळेस परीक्षा असतील कुठल्याही एक्सपेरिमेंट्स असतील तुमच्या कुठली प्रेझेंटेशन असेल त्या प्रेझेंटेशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही रोज दिवसेंदिवस रुटीन मध्ये ज्यावेळेस तुमचा अभ्यासक्रमातून दिवसभरातून एक तास जरी दिला तुम्ही ते एक तासामध्ये तुम्हाला निश्चितच ज्या आपल्याला रोज दिवसभरातून दैनंदिन काय शिकवलेलं आहे याचा देखील अभ्यास केला तर त्याच्यातून निश्चितच तुम्ही कुठेतरी ज्यावेळेस एक्झाम असतात एक्झामची कुठेतरी तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होते. नाहीतर नेहमी आपल्या स्टुडंट्सला एक्झाम जवळ आले की आपण जरा गडबडून जातो आणि गडबड गेल्यावर आपल्याला कुठं ना कुठं आपल्याला ती त्या पद्धतीने प्रत्येकाचं एक मनस्थिती असते की मला 80% अबव स्कोर करायचे 85% अबव स्कोर करायचे पण ज्या वेळेस जे रिझल्टच्या वेळेस जे 85-90% स्कोर करतात त्यांचं कुठेतरी आपल्याला वाटतं ही माझ्यासोबतच बसायचे आम्हासोबत बसायचं पण त्यांचं रुटीन इथून गेल्यानंतर त्यांचं रुटीन काय आहे ते कुठल्या पद्धतीने कष्ट घेतलेले आहे त्यांनी कुठल्या पद्धतीने परिश्रम घेतलेले आहे याच्यावर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि कुठेतरी तिथं आपण मागे पडतो. तर अशा पद्धतीने तुम्ही डेली पद्धतीने आपण जर आपला एक रुटीन व्यवस्थित पद्धतीने सेट केला तर निश्चितच आपल्याला कुठली पद्धतीने अडचण राहत नाही. सेंट विवेकानंदचा सुद्धा एक अतिशय चांगला कोट आहे ज्याच्याने आपण काहीतरी एक आयडल सेट केला आपल्या समोर की याच्यासारखं आपल्याला बनायचं यांनी लाईफ मध्ये सक्सेस कसं अचीव केलं. आता प्रत्येकाला माहिती प्रत्येकाच्या ते सक्सेस फेस करण्यामागं आपल्याला कष्ट तर घ्यायचेच आहेत पण काही प्रिन्सिपल जर आपण अडॉप्ट केले या पद्धतीने ह्या लाईफ ह्या लोकांनी कशा पद्धतीने सक्सेस अचीव केलेला आहे तर त्यांच्या मागे असलेले त्यांची ऑटोबायोग्राफी असेल त्यांनी त्यांचे लाईफ मध्ये असलेले प्रिन्सिपल असतील हे जर बारकाईने आपण जर स्टडी केले निश्चितच आपल्याला आपण जे आपल्याला आयुष्यामध्ये जे करिअर घडवायचंय तुम्हाला जो ठसा उमटवायचा आहे तो निश्चितच कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण राहणार नाही. आणि सेंट विवेकानंद एक कोट आहे की अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच म्हणजे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत थांबू नका तोपर्यंत तुमची तुम्हाला तुम्ही जिंकत नाही. अशा पद्धतीने हे महापुरुष झालेले किंवा आपल्या अवतीभोवती असलेले जे पण काही ज्यांनी सक्सेस अचीव्ह केले कुठल्याही क्षेत्रामध्ये यांचं जर कुठंतरी एक त्यांच्या असलेला दूरदृष्टिकोन या सर्व काही गोष्टी जर आपण अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही यू विल विन एवढंच या निमित्ताने सांगतो. जास्त काही सांगत नाही मी पण देखील वक्ता होण्याचा चांगला वक्ता होण्याचा मी पण प्रयत्न करतोय आणि कुठला तरी एक गोल ठेवला आपण डोक्यामध्ये कुठला तरी तो एम ठेवला की मला सुद्धा नरेंद्र मोदींसारखा वक्ता व्हायचा हे आज मी इथं ठेवलं मनामध्ये तर मी पण त्यांच्यासारखा प्रयत्न केलं प्रयत्नाला म्हणजे यश तर मिळतंच एवढं या ठिकाणी माहिती आहे. एक सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा दिवसभरात आपण केलेलं जे पण अचीव्ह करतो आपण स्वतःला आपण शाबासकी दिली पाहिजे आणि स्वतःला प्रोत्साहन द्या. आता नेहमी आपल्या घरी आपण किती अचीव्ह केलं मी माझा एक्सपिरियन्स सांगितलाय किती ट्रॉफी घेऊन गेलं किती मेडल गेलं ते आपल्याला एनकरेजमेंट वडिलांकडून आई वडिलांकडून त्या प्रमाणात नसतं पण कुठंतरी तुम्ही स्वतःहून स्वतःला एनकरेज करा स्वतःला कुठंतरी आपले जे पण काही बॅकस्टॅप झालेले आहेत कुठंतरी जे पण विषय मागं बॅकलॉग राहिलेले असतात बऱ्याचदा त्या पद्धतीने आपण काय इतका डोक्यात मोठं टेन्शन नाही ठेवलं पाहिजे पण पुढच्या वेळेस आपण कशा पद्धतीने या सगळ्या विषयांना मागं टाकून आपण एक कॉम्पिटिटरला सुद्धा त्या पद्धतीने डिफीट करून आपण स्वतःचा आपली विक्ट्री होईल या पद्धतीने तुम्ही सद्भावना ठेवली या पद्धतीने तुम्ही दूरदृष्टिकोन ठेवला निश्चित तुमचा या ठिकाणी यू विल विन एवढंच या निमित्ताने सांगतो तुमच्या शैक्षणिक आयुष्यासाठी.